हेलो एवरीवंस, गुड मॉर्निंग्स। आज अपन बिजनेस लॉ बीकॉम थर्ड सेम से संबंधित आज कार्यक्रमामध्ये माहिती बघणार आहोत। मागील कार्यक्रमामध्ये पार्टनरशिपची एंट्री, पार्टनरशिपचे फॉर्म, पार्टनरशिपची रोंदी नोंदणी, त्याचप्रमाणे भागीदार सलेख म्हणजे भागीदाराचा करारनामा म्हणजे पार्टनरशिप डीड त्याला आपण म्हणतो, भागीदारीचे अस्तित्व ठरणाऱ्या कसोट्या आणि भागीदारीची व्याख्या, वैशिष्ट्ये, भागीदारी स्वरूप याबद्दल आपण सविस्तर माहिती मागील तासिकामध्ये बघितलं होतं। आजच्या तासिकामध्ये आपण भागीदारीचे कर्तव्ये आणि उत्तरदायित्व बघणार आहोत, म्हणजे ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ पार्टनर्स। म्हणजे जे पार्टनरशिपचे पार्टनर असतात त्या पार्टनरचे भागीदारीबद्दल काय जिम्मेदारी किंवा काय उत्तरदायित्व, काय कर्तव्य आहेत ते ह्या तासिकेच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर ओळूया। नंबर एक आहे त्यामध्ये की कुठले कुठले कर्तव्य आणि उत्तरदायित्व आहेत भागीदाराचे भागीदारीबद्दल, आलं तर त्याबद्दल आपण नंबर एक बघूया। भागीदारीच्या व्यवसायाला जास्तीत जास्त लाभदायक बनवणे, भागीदारीच्या व्यवसायाला जास्तीत जास्त लाभदायक बनवणे आणि सामान्य हिताकरता झटणे हे प्रत्येक भागीदाराचे कर्तव्य होय। भागीदारींनी एकमेकाशी न्यायनिष्ठ व सद्विश्वासाने भागले पाहिजे। आलं म्हणजे जो भागीदार आहे हा भागीदारीचा एक अंश असल्यामुळे त्याला भागीदारीच्या हिताचे काम करता यायला पाहिजे। म्हणजे भागीदारी कसा लाभदायक ठरेल, त्या व्यवसायासाठी भागीदारी कशी लाभदायक ठरेल यासाठी त्याने नेहमी प्रयत्न करणे आवश्यक असते। त्याच्या प्रयत्नातूनच भागीदाराचा नफा, भागीदाराचे यश हा अवलंबून असतो। आणि त्याच म्हणजेच भागीदारीचा एक छोटा पार्ट किंवा एक अंश असल्यामुळे भागीदाराला भागीदारीबद्दल नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवून काम करायला हवं, जेणेकरून भागीदाराला लाभ झाल्यामुळे भागीदाराला सुद्धा त्या भागीदारीपासून लाभ भेटत असतो। आलं तर त्या भागीदारीच्या हितासाठी झडणे हे भागीदाराचे कर्तव्य आहेत। आलं तर भागीदारी एकमेकाशी न्यायनिष्ठ व सद्विश्वासाने वागले पाहिजे असं सुद्धा म्हणणं आहे। आलं म्हणजे भागीदारीमध्ये जे भागीदार आहेत ते एकमेकाशी न्यायनिष्ठ व सद्विश्वासाने वागले पाहिजे। आलं पुढे आहे नंबर दोन, भागीदाराने भागीता स्वार्थाचे खरे हित आणि स्वार्थावर परिणाम करणारी प्रत्येक गोष्ट यांची सूचना व माहिती स्वार्थाला दिली पाहिजे। आलं म्हणजे भागीदाराने भागीता स्वार्थाचे खरे हित आणि स्वार्थावर निर्माण करणारी प्रत्येक गोष्ट यांची सूचना व माहिती स्वार्थाला देणे आवश्यक आहे। म्हणजे भागीदारामध्ये कुठल्या गोष्टी घडतात, भागीदारामध्ये कुठल्या गोष्टी होतात, भागीदार काय विचार करतात भागीदारीबद्दल याबद्दल माहिती भागीदाराला कळवणे आवश्यक आहे। आलं भागीदाराबद्दलची माहिती भागीदाराला कळवणे आवश्यक आहे। नंबर तिसरा आहे भागीदाराच्या लबाडीमुळे किंवा धोक्यामुळे, कृत्यामुळे स्वार्थाला होणारा हानीच्या भरपाई भागीदारांना स्वतः केली पाहिजे। आलं म्हणजे एक्झाम्पलमध्ये भागीदारापासून भागीदाराला काही नुकसान होत असेल, काही धोका होत असेल तर अशा वेळेस भागीदाराने त्याची हानीची भरपाई स्वतः केली करणे आवश्यक आहे। आलं नंबर चार आहे, प्रत्येक भागीदाराने आपल्या स्वार्थाच्या व्यवसायाचे संचालन करीत असताना आपले कर्तव्य परिश्रमपूर्वक पार पाडले पाहिजे। म्हणजे तो भागीदारीचा भागीदार आहे त्याने आपले कर्तव्य भागीदारीबद्दल व्यवस्थितरित्या पार पाडले पाहिजे, जेणेकरून जे भागीदारी आहे भागीदारीला योग्य दिशा आणि तिचा विकास होईल असे रीतीने काम केले पाहिजे। आलं नंबर पाच आहे, कोणत्याही भागीदारीला स्वार्थाच्या व्यवसाय संचालनाचे काम केल्याबद्दल वेतन मागण्याचा अथवा परिश्रम घेण्याचा अधिकार नाही। आलं कोणत्याही भागीदाराला स्वार्थाच्या व्यवसाय संचालनाचे काम केल्याबद्दल वेतन मागण्याचा अथवा परिश्रम घेण्याचा पारिश्रमिक घेण्याचा अधिकार नाही। आलं म्हणजे भागीदारीमध्ये काम करत असेल तर एखादा पार्टनर तर अशा वेळेस त्याला पारिश्रमिक घेण्याचा अधिकार नाही, पण नफा कमवण्याचा अधिकार, नफा
जो असतो नफा त्याचे हिस्सा जो नफा येईल तो वाटून तो घेण्याचा अधिकार आहे. आला भागीदाराला होणारे नुकसान सर्व भागीदारांनी आपसात समप्रमाणात सहन केले पाहिजे. आलं म्हणजे भागीदारीपासून जो उत्पन्न असेल किंवा तो नुकसान असेल किंवा तो हानी असेल हे सर्वांनी त्याच्या रिश्यू प्रमाणात त्याच्या ज्या वाटपाच्या रिश्यू आहे त्या रिश्यू प्रमाणात किंवा त्या समप्रमाणात वाटून घेणे आवश्यक आहे. आलं नंबर 7 आहे स्वार्थाचे कार्य. स्वार्थाचे कार्य करीत असताना एखाद्या भागीदारीने जाणूनबुजून दुर्लक्ष केले असल्यास त्यामुळे स्वार्थाचे काही नुकसान झाले त्याची भरपाई करण्याची जबाबदारी संबंधित भागीदाराला राहील. आलं आलं ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी काय केलं नाही नुकसान केलं नसेल जाणूनबुजून नुकसान केलं असेल त्यावेळी त्याची जबाबदारी राहील. आलं नंबर 8 राहील भागीदारांनी आपसात केलेल्या प्रसंवादानुसार भागीदारीची सर्व संपत्ती व्यापारातच ठेवली पाहिजे आणि व्यापाराकरताच उपयोगात आणली पाहिजे. आलं नंबर 9 आहे एखाद्या भागीदाराने स्वार्थाकरता केलेल्या व्यवहारात अर्थात स्वार्थाच्या संपत्तीतून अथवा स्वार्थाच्या नावाचा उपयोग करून काही वैशिष्ट्ये अथवा स्वार्थाच्या नावाने उपयोग करून काही वैयक्तिक लाभ मिळवला असेल तर तो हिसेबासहित भागीदार स्वार्थाला दिला पाहिजे. आलं म्हणजे व्यक्तिगत लाभ त्या मिळवला असेल म्हणजे काही गुप्त लाभ मिळवला असेल तर अशा वेळेस त्याची जबाबदारी आहे की स्वार्थ भागीदाराला काय करत नाही ते हिसेब ते संपूर्ण लाभ त्या भागीदाराला वापस करणे. आलं त्याचा उपयोग स्वतः एकट्यानेच घेता कामा नाही. आलं त्याचा उपयोग एकट्याच व्यक्तीने घेता कामा नाही. आलं नंबर 10 आहे एखाद्या भागीदाराने भागीदाराच्या व्यवसायाशी मिळता जुळता किंवा स्पर्धा करणारा व्यवसाय केला असेल तर अशा व्यवसायात त्याला मिळालेल्या लाभाचा हिशेब व तो लाभ भागीदार स्वार्थात दिला पाहिजे. आलं नंबर 11 आहे भागीदारीचे पुनर्घटन. भागीदाराचे पुनर्संघटन झाल्यास जुन्या भागीदाराच्या कर्तव्यात फरक होत नाही ती पूर्वीप्रमाणेच कायम राहील. आलं नंबर नेक्स्ट आहे निश्चित कालावधीसाठी एकट्या भागीदार स्वार्थाची स्थापना केली असेल व तो कालावधी समाप्त होऊनही स्वार्थाने व्यापार सुरू ठेवला असेल तर भागीदारीची आपसातील कर्तव्य पूर्वीसारखीच राहील त्यात बदल होणार नाही. नंबर नेक्स्ट आहे प्रत्येक भागीदाराने त्याला मिळालेल्या स्पष्ट अथवा ध्वनित अधिकाराच्या पर्याय मर्यादित स्वार्थाचे काम केले पाहिजे. आलं भागीदाराने मिळालेलं स्पष्ट अथवा ध्वनित अधिकाराच्या मर्यादेतच स्वार्थाचे काम केले पाहिजे. आलं म्हणजे त्यांनी भागीदारांनी आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन काम करायला नको पाहिजे आपल्या अधिकाराचे उल्लंघन करू नये. आलं नंबर नेक्स्ट आहे नंबर 14 आहे सामान्य बुद्धीच्या व्यक्तीचे विशिष्ट परिस्थितीत जे काही केले असेल तेवढेच कार्य स्वतःच्या संकटकाळीन स्वतःच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक भागीदाराने केले पाहिजे. आलं नंबर नेक्स्ट आहे प्रत्येक भागीदार स्वतःच्या प्रत्येक कार्याने संयुक्तरित्या आणि वैयक्तिकरित्या बांधला जातो. आलं प्रत्येक भागीदार स्वतःच्या प्रत्येक कार्यासाठी संयुक्तरित्या किंवा वैयक्तिकरित्या बांधला जातो म्हणजे जो भागीदारी आहे त्या भागीदारीसाठी पार्टनर काय असतो नेहमी संयुक्तरित्या किंवा पर्सनल एक व्यक्तिगतरित्या काय असतो एक बांधला असतो कुठे ना कुठे त्याचे लिंक कुठे ना कुठे त्याचं सहभाग किंवा कुठे ना कुठे त्याचे नाव जुळलेला असतो. आलं नंबर नेक्स्ट आहे भागीदार स्वार्थातील आपले हित तृतीय पक्षाच्या नावाने हस्तांतरित करू शकत नाही. भागीदार स्वतःचे आपले हित तृतीय पक्षाच्या नावाने हस्तांतरित करू शकत नाही. आलं नंबर नेक्स्ट आहे तृतीय पक्षाशी भागीदाराचे संबंध रिलेशन्स ऑफ पार्टनर्स ऑफ थर्ड पार्टीज. आलं भारतीय भागीदार अधिनियमानुसार भागीदार स्वार्थातील प्रत्येक भागीदार स्वार्थाच्या व्यवसायाकरता स्वार्थाच्या अभिकर्ता असतो. आलं म्हणून कोणत्याही भागीदाराने स्वार्थाच्या वतीने नावाने किंवा स्वार्थाच्या नेहमीच्या पद्धतीने स्वार्थाच्या नित्याच्या व्यवहार केल्यास त्यामुळे जे दायित्व निर्माण होते ते स्वार्थावर व इतर भागीदारावर बंधनकारी ठरते. आलं भागीदाराच्या अशा अधिकाराला ध्वनित अधिकार असे म्हणतात. आलं
भागीदार अधिनियमात ध्वनित अधिकाराच्या क्षेत्रात भागीदाराची कोणती कार्ये येतात याचा उल्लेख नाही, परंतु म्हणून भागीदाराला अमर्यादित स्वरूपात ध्वनित अधिकार असले आहेत असे समजणे चुकीचे होईल. आलं अनुच्छेद नंबर 19, 20, 21, 22 आणि 23 नुसार भागीदाराच्या ध्वनित अधिकाराचे क्षेत्र पुढीलप्रमाणे स्मित करण्यात आले आहेत. एक, भागीदाराने केलेल्या व्यवहार साधारण व्यवसायाशी संबंध असला पाहिजे. आलं तर भागीदारांनी जो व्यवहार केला असेल तर तो व्यवसाय जो भागीदार करतो भागीदारी जी करते त्या व्यवसायाचा संबंध असला पाहिजे. आलं भागीदाराच्या संबंधित नसेल तर त्या ठिकाणी तो मान्य धरणार नाही. नंबर 2 आहे, स्वार्थाच्या म्हणजे भागीदारीचा व्यवसाय साधारण रीतीने चालवण्याकरता तो व्यवहार झाला असला पाहिजे. आलं नंबर 3 आहे, व्यवहार स्वार्थाच्या नावानेच झाला असला पाहिजे. आलं व्यवहार स्वार्थाच्या नावानेच झाला असला पाहिजे. आलं नंबर असा पाहिजे. याशिवाय भागीदारी अधिनियमात अशा काही विशिष्ट कार्याचा उल्लेख केलेला आहे की जो करण्याच्या ध्वनीत अधिकार भागीदारांना नाही. व्यापारात विरोधी प्रथा अथवा चालरीती नसल्यास पुढील कार्य करण्याच्या ध्वनीत अधिकार भागीदाराला राहणार नाही. आलं नंबर 1 आहे, स्वार्थाच्या व्यवसायाशी संबंधित असलेले एखाद्या विवाद पंचनिर्णयासाठी सोपवणे. आलं पंचनिर्णयासाठी सोपवणे म्हणजे ज्या पंच जे लोक असतात त्या लोकांसाठी लोकांकडे सोपवणे. आलं भागीदाराच्या वतीने स्वतःच्या नावाने अधिकोशात लेखा उघडणे म्हणजे खाता उघडणे भागीदाराच्या वतीने. म्हणजे एखादं भागीदारी असेल आणि चुपचापमध्ये एखादा भागीदार त्या भागीदारीच्या वतीने एखादं बँकेमध्ये अकाउंट खोलत असेल तर हा चुकीचा आहे. आलं नंबर 3 हे भागीदाराच्या एखाद्या दाव्याबाबत किंवा दाव्याच्या भागाबाबत तडजोड करणे अथवा दावा सोडू नये. आलं तडजोड करणे अथवा दावा सोडू नये. नंबर 4 आहे, स्वार्थातर्फे दाखल केलेल्या अपयोग परत घेणे अथवा कार्यवाही स्थगित करणे. आलं नंबर 5 आहे, स्वार्थाच्या विरुद्ध चाललेल्या अभियोगात अथवा कार्यवाही एखादे दायित्व स्वीकारणे. आलं पुढे नंबर नेक्स्ट आहे, स्वार्थाच्या वतीने स्थिर संपत्ती प्राप्त करणे म्हणजे पार्टनरशिपच्या नावाने एखादी या संपत्ती प्राप्त केली असेल म्हणजे एखादी इमारत असेल एखादी लँड असेल किंवा एखादं मशनरी असेल तर अशी संपत्ती प्राप्त करणे चुकीचे ठरेल. आलं नंबर 8, 7 आहे, स्वार्थाची एखादी अचल संपत्ती म्हणजे स्थिर संपत्ती हस्तांतरित करणे एखादी जमीन असेल एखादं लँड असेल किंवा एखादी इमारत असेल तर अशी संपत्ती हस्तांतरित करणे हे काय राहील चुकीचे राहील. नंबर 8 आहे स्वार्थाच्या वतीने एखाद्या भागीदारीत प्रवेश घेणे स्वार्थाच्या वतीने एखाद्या भागीदारीत प्रवेश घेणे चुकीचे राहील. आलं नंबर पुढे आहे, नेक्स्ट आहे हेडिंग, भागीदाराच्या चुकीच्या कार्याबद्दल स्वार्थाचे उत्तरदायित्व. आता पण पहिले काय होतं भागीदारी संबंधित काय होतं भागीदाराचे उत्तरदायित्व होतं. आता काही आहे भागीदाराच्या चुकीच्या कार्याबद्दल भागीदारीचे उत्तरदायित्व म्हणजे स्वार्थाचे उत्तरदायित्व म्हणजे जो भागीदार आहे तो पार्टनर आहे म्हणजे काय असतो की एक पार्टनरशिप असतो. हॅलो पार्टनरशिप कसं काम केला जातो की जेव्हा एक सिंगल व्यावसायिक काय केलं एखादा आपला बिझनेस मोठ्या लेवलवर करू शकत नाही तर अशा वेळेस तो काय करतो एखादा पार्टनरशिपच्या किंवा एखाद्या जॉईंट बिझनेसच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण काय म्हणतो पार्टनरशिप म्हणतो. आलं तर आपण याच्या अगोदर बघितलं की जे पार्टनर असतात ह्या ठिकाणी एक असेल ए नावाच्या ए पार्टनर असेल बी असेल त्यात सी असेल डी असेल हॅलो त्यानंतर ई असेल हे 5 पार्टनर आहेत. हॅलो तर हे 5 पार्टनर हे काय आहे 5 पार्टनर म्हणून भागीदारी झालेली असतो. ओके समजून झालं. पण अशा वेळेस पार्टनरशिपची ह्या ए नावाच्या व्यक्तीबद्दल काही ए नावाच्या पार्टनरने काही चुका केल्या असतील तर ह्या पार्टनरशिपची ए नावाच्या व्यक्तीबद्दल किंवा ए नावाच्या पार्टनरशिपबद्दल काय 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 जबाबदार राहतील ती आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. ओके चला बाकी आपण पुढच्या तासात बघू ना. ओके